मतदार अपात्रते प्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी का नाही यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र शिंदे गटाच्या वकिलांकडून याचिकेवर एकत्रित सुनावणीला विरोध करण्यात आलाय. प्रत्येक आमदारांची बाजू ऐकून घ्यावी असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. याचिकांवर एकत्रित सुनावणी घेऊन लवकरात लवकर निकाल द्या असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. आताची मोठी बातमी आपण पाहतोय. आमदार अपात्रते प्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी की नाही यावर निर्णय घेणार आहे. आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव जोडलेले आहेत. जुई, खरं तर पाहायला गेलं तर खूप सारे महिने, खूप सारा विलंब आणि आता कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर आज पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष यावर नेमका काय निर्णय घेणार, काय कशी प्रक्रिया असेल? निश्चितच तू अगदी बरोबर म्हणालीस. खूप महिने ओलांडून गेले आहेत. खूप विलंब जो आहे तो आमदार अपात्रतेच्या सुनावणीला लागलेला आहे. जर आपण पाहिलं तर मग गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती ताशेरे ओढले होते की तुम्ही दिरंगाई करू नका, तुम्ही वेळ लावत आहात, दसऱ्यानंतर तुमचं जे योग्य ते वेळापत्रक आहे ते आमच्यापुढे सादर करा, नाहीतर जो काही निर्णय आहे तो आम्ही देऊ. अशा प्रकारचे ताशेरे जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती ओढले होते. जर काल आपण पाहिलं तर ते देवीच्या दर्शनाला गेले होते. तिथे त्यांनी एक मागणं मागितलं की मला सुदबुद्धी दे की महाराष्ट्राचा जो निकाल आहे तो मी योग्य तो लावू. आणि त्यानंतर आज लगेचच त्यांनी आमदार अपात्रतेच्या सुनावणीची जी आहे सुनावणी बोलावली आहे. संध्याकाळी 4 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे. मात्र ज्या 34 याचिका आलेल्या आहेत त्या 34 याचिकांवरती एकत्रित सुनावणी घ्यायची का वेगवेगळे सुनावणी घ्यायची याच्या संदर्भातला निर्णय ते देणार आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांचं म्हणणं आहे की सर्व ज्या 34 याचिका आहेत त्या एक एक करून याचिकांवरती सुनावणी झाली पाहिजे. म्हणजे सगळ्याच आमदारांचं म्हणणं जे आहे ते व्यवस्थित ऐकून घेतलं पाहिजे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग ठाकरे गटाच्या वकिलांचं म्हणणं आहे की ज्या सगळ्या 34 याचिका आहेत त्याच्यावरती एकत्रित सुनावणी घेतली पाहिजे. अन्यथा दिरंगाई जी आहे त्याला अजूनच उशीर होईल. जो दिरंगाई अध्यक्ष करत आहेत त्याला अजूनच जास्त वेळ लागेल. त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा वाद जो आहे दोन्ही गटांमधला याचिकांवरचा तो आता अध्यक्षांपुढे गेला आहे आणि याच्यावरती अध्यक्ष काय निर्णय देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण का दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलं आहे की तुम्ही जो निर्णय आहे तो लवकरात लवकर, त्यामुळे आज अध्यक्ष काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अजूनही यासोबतच राष्ट्रवादी आमदारांबद्दल पण काही निर्णय लागण्याची शक्यता असू शकते. राष्ट्रवादीच्या आमदारांची निर्णयाची तर अजून शक्यता दिसून येत नाही आहे. कारण का सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो शिवसेनेच्या आमदारांचा उठतो. राष्ट्रवादीच्या आमदारांबद्दल अद्यापही कुठली माहिती मिळाली नाही आहे. धन्यवाद जुई, वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले ताजे अपडेट्स आम्ही घेतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.